जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवानो, भगिनी आणि मातांनो, दुपारची वेळ झालेली आहे. ठीक आहे, वारं तसं बरं आहे, महाराष्ट्रामध्ये तर आपलंच वार आहे, दुसरं कोणाचं वारच नाही आहे. पण मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद एवढ्यासाठी देतोय की सगळ्याच पक्षांच्या सभा सुरू आहेत. विशेषतः यांच्याकडे आता गेले 2.5 वर्ष आणि पुढचे 8 दिवस सत्ता राहिलेली आहे, ते सुद्धा सभा घ्यायचा प्रयत्न करतायत, गर्दी गोळा करण्याचा प्रयत्न करतायत, गाड्या पाठवतायत, माणशी किती तेवढे पैसे देत आहेत, खाण्यापिण्याची सोय करतायत, तरी देखील माणसं जेवून वगैरे निघून जातात, त्यांचं भाषणच कोण ऐकायला तयार नाही. पण तसं इकडे नाहीये. तुम्ही सगळे काय सांगायचं तुम्हाला, जीवाभावाची माणसं तान भुकेची पर्वा न करता भर दुपारी माझ्यासाठी थांबलात, त्याच्याबद्दल मी तुमचा खरोखर ऋणी आहे. लोकसभेनंतर आज आपण पहिल्यांदा भेटतोय, लोकसभेचा पराभव आपला निसटता झाला, पण तो नाही म्हटला तरी चटका लावून गेलेला आहे. एक थोडी मतं आणखीन इकडून तिकडून खेचली असती तर लोकसभेमध्ये इथून गेलेला तो सुद्धा गद्दार आपण तेव्हाच पाडला असता. ठीक आहे, प्रत्येकाची एक वेळ यावी लागते, त्याची वेळ सुटली शेपटावरती निभावलं, पण आता याची वेळ काय टळत नाही. या गद्दाराला गाडायचा म्हणजे काय, गाडायचा म्हणजे जरा जोरात तरी बोला. असा बोलला पाहिजे की तो नकली दाता सकट पळून गेला पाहिजे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मी लोकसभा निवडणुकीत सुद्धा जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या भेटीसाठी आलो होतो. नरुभाऊ आपले उमेदवार होते, जालेंदर भाऊ आपले जिल्हा प्रमुख काम करत होते, जयश्रीताई बरोबर होत्या, रेखाताई सोबत होत्या, काँग्रेसची सगळी लोक बरोबर होतीच, राष्ट्रवादीची होती. आज सुद्धा लोकसभेला होती त्याच्यापेक्षा अधिक माणसं ही आपण एकत्र आलेलो आहोत, आणि लोकसभेपेक्षा जास्त घट्टपणाने एकत्र आलेलो आहे. कारण आपल्याला कळलंय की जे एक लोकसभेच्या निवडणुकीआधी सगळ्यांना वाटत होतं की या मोदींना कोण घालवू शकेल, कोण हरवू शकेल, आणि संपूर्ण देशाने पाहिलं की यांचं उधळलेलं जे खेचर होतं ते केवळ आणि केवळ महाराष्ट्र अडवू शकत होतं, आणि महाराष्ट्राने ते अडवून दाखवलं होतं, नक्कीच दाखवलं होतं. मग त्याच्यानंतर आपली विधानसभा निवडणूक जवळ आली. मी ज्या वेळेला यांनी शिवसेना फोडली, गद्दारी करून फोडली, तेव्हा 2 जणांना मी शब्द दिला होता. एक आपले खेडकर नरेंद्र नरोभाऊ आणि जालिंदर, की जालिंदर तुम्ही निवडणूक लढा. जालिंदरनी पण सुरुवात केली होती, जयश्रीताईंनी पण इच्छा व्यक्त केली. मग सगळ्यांनी एकत्र बसून मी चर्चा केली आणि मग त्यांना जे काही मी सांगितले ते तुम्हाला सांगणार आहे. पण मी जे सांगितले ते तुम्ही पूर्ण केलं तर मी ते करू शकणार आहे. तुम्ही पूर्ण करणार आहात. मग तो शब्द असा आहे माझा की तुम्ही सगळ्यांनी मिळून जयश्रीताईला आमदार करायचं आहे, तयारी आहे. मग तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर आपलं तिकडे बहुमत आल्यानंतर जालिंदरला आमदार करण्याचं काम माझं आहे. कारण अशी माणसं हल्ली सापडत नाहीत. संपूर्ण तयारी केल्यानंतर जालिंदरला सांगितलं, जालिंदर थांबा साहेब, तुमचा आदेश. एका क्षणामध्ये थांबला तू, आणि त्यांचं पुढचं भवितव्य ह्याची जबाबदारी माझी आहे, ती मी घेतलेली आहे, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी घेतलेली आहे. कारण माझ्याकडे फसवाफसवी नाही, माझ्याकडे थोतांड चालत नाही. जे संस्कार आपल्यावरती आपले आई वडील करतात तेच संस्कार आपली ओळख म्हणून पुढे आपल्याला नेत असतात. जे शिवसेना प्रमुखाने मला सांगितलं की उद्धव एक लक्षात ठेव की बाकी सगळ्या गोष्टी जातात आणि परत येतात, जसं सत्ता गेली ती परत येते. अरे ट्रम्प पण हरले होते, परत निवडून आले, पण आपण म्हणजे काय ट्रम्प नाही, आपण आहोत ते असेच आहोत, सारी सुरी माणसं आहोत.
पण एकदा शब्द दिला तर काय वाटेल ते हो, शब्द पडू द्यायचा नाही. म्हणून मी जालिंदरला तुमच्या समोर शब्द देतोय. आता ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळेच आपले मित्रपक्ष आहेत. रेखाताई पण बसलेले तिकडे. आणि आपल्या विरुद्ध कोण आहे? म्हणून मी माझ्या भाषणाची जी सुरुवात केली की महाराष्ट्र प्रेमी बांधवानो, भगिनीनो आणि मातानो, कारण आपण सगळे महाराष्ट्र प्रेमी आहोत. आणि पलीकडे जे आहेत ते महाराष्ट्र लुटणारे, महाराष्ट्र द्रोही आहेत. हे मी उघडपणाने सांगतो, महाराष्ट्र द्रोहीच आहेत ते. जे कोणी छत्रपती शिवरायाचा भगवा झेंडा घेऊन नाचवतात इकडे तिकडे, ते काय सगळेच मावळे तशातला भाग नाही. गेल्या वेळेला आपण एक चूक केली, जरूर चूक केली. काय होते की मी जो काही निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय, प्रत्येक ठिकाणी आपल्या विरुद्ध आपला गद्दार उभा राहिलेला आहे. आणि मग साहजिकच आहे, चूक माझी. कारण यांना गेल्या वेळेला मी उमेदवारी दिली होती आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं होतं. ही माझी चूक आहे आणि म्हणून मी त्या चुकीबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतोय. माझी चूक झालेली आहे. पण ती चूक झाली त्या चुकीची मी पुनरावृत्ती नाही करणार आहे. त्या चुकीला आता सुधारण्यासाठी मी जयश्री ताईला तुमच्याकडे उमेदवार म्हणून दिलेला आहे. आणि जो विश्वास तुम्ही गेल्या वेळेला याला निवडून देण्यामध्ये दाखवला होता त्याचा घात झाला. पण आता विश्वासघात होणार नाही. कारण जयश्रीताई कशा आहेत तुम्हाला माहिती आहे. आज जयश्रीताईचं भाषण मी पहिल्या प्रथम ऐकलं आणि मला असं वाटलं की आता यांच्या भाषणानंतर मला बोलण्याची गरजच नाही. सगळे व्यवस्थित त्यांनी सुपडा साफ करून टाकलं त्यांचा. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले आणि हा जो शिवरायाचा पवित्र भगवा आहे तो मावळ्याच्या हातात शोभतो, दरोडेखोऱ्याच्या हातात शोभत नाही. आपल्या पक्षावरती दरोडा घातला आहे, चोरी नाही, चक्का दरोडा घातला. 40 जणांची टोळी आली आणि दरोडा घालून आपला पक्ष चोरून नेला आणि आता म्हणतात हा पक्ष आमचा. गद्दारच आहेत ते, खोकेबाज आहेत, धोकेबाज आहेत. पण 50 खोके म्हटल्यानंतर आता नॉट ओके, आता नॉट ओके झालं. 2.5 वर्ष झाली तुमची. आता एवढं कमावलं, एवढं कमावलंय की यांना हरवल्यानंतर सुद्धा त्यांना काही पडलेलं नाहीये. ते त्यांचं आयुष्य जगायला पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांनी भरून ठेवलेलं आहे. प्रश्न आहे तुमचा. त्यांना तुम्ही संधी दिली म्हणजे आपण संधी दिल्यानंतर संधीचं सोनं करायच्या ऐवजी त्यांनी संधीची माती करून टाकली. भरभराट त्यांची झाली. पण ज्यांनी निवडून दिलं होतं की अरे तू माझ्या घरासाठी काहीतरी करशील, माझ्या कुटुंबियांसाठी काहीतरी करशील, माझ्या शेतमालाला भाव देशील, माझ्या मुलाला नोकरी देशील, ते तसेच बसलेत. आणि हे माजलेच नुसते. 50 खोके तर आता नुसते सुटे पैसे झाले असतील त्यांना. त्यांची घरं भरल्यानंतर हे आज पुन्हा एकदा न केलेल्या कामाचं सगळीकडे गवगाव करतायत. एका गोष्टीचा मला खरंच आनंद आहे की एवढे जेवढे पुरुष आहेत त्याच्यापेक्षा जास्त इकडे माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. ही मातृशक्ती आहे. आणि बुलढाणा म्हटल्यानंतर मातृशक्तीला वंदन केलंच पाहिजे. जिजाऊच आहे. मी व्यासपीठावरती आल्यानंतर रेखाताईने माझ्या हातात एक कागद दिला आणि त्यांचा गैरसमज मी दूर केला. मी दसऱ्याच्या मेळाव्यात एक घोषणा केली होती आणि ती मी त्याच्यावरती कायम आहे. आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चांगलं मंदिर बांधणार आहे. आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर हे गद्दार जिकडे पळून गेले होते त्या सुरतेला सुद्धा मी माझ्या महाराजांचं मंदिर बांधणार आहे. का नाही बांधायचं? पण हे मंदिर नुसतं घंटा वाजवायला नसणार आणि नुसतं काहीतरी पळी पंचपात्र घेऊन बसणार म्हणून नाही, तर महाराजांचं मंदिर हे आमचं संस्कार पीठ आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं मंदिर असो वा नसो, मंदिर तर बांधतोच आहोत, पण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे मोठं संस्कार पीठ आहे. ते केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर जगासाठी आहे. आणि मग प्रश्न मला विचारतात की तुम्ही असं का बोललेत? म्हणजे असं कोण म्हणतं देवा भाऊ,
कारण त्यांना सहनच होत नाही. शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर एवढ्या अंगाची आगाग होते. मग मला आव्हान दिलं त्यांनी की तुम्ही मुंबऱ्यामध्ये बांधून दाखवा. अरे मुंबरा म्हणजे कुठे आहे? मुंबरा महाराष्ट्रातच आहे. मुंबरा पण माझाच आहे. आणि मुंबरा कुठे त्यांना माहिती नसेल तर मी मुद्दामून सांगतो की देवेंद्रजी, जो गद्दार तुम्ही आमचा घेऊन फोडून डोक्यावरती बसवलाय तो दाढीवाला मिंदे सुद्धा ज्या जिल्ह्यातला आहे त्याच जिल्ह्यामध्ये मुंबरा आहे. मग 2.5 वर्ष तुम्ही काय अंडी उभवत बसला होतात? ज्या जिल्ह्यातला तुम्ही मुख्यमंत्री केला त्याच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायला अवघड वाटत. आज जरी गेला तरी त्या मुंबऱ्याच्या वेशीवरती छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई, जिजाऊ यांची चांगली शिल्प तिकडे ठेवलेली आहे. आणि मग मंदिर महाराजांचं नाही बांधायचं तर काय मोदींचं बांधायचं? यांना जे वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ आपलं मत मिळवण्याचं मशीन आहे, कुठेही पुतळे लावायचे, मोठा गाजावाजा करायचा, की सगळ्यांना वाटतं अरे हे खरंच शिवभक्त आहे, तो शिवाजी महाराजांचे भक्त आहेत, यांनाच मत दिलं पाहिजे. आणि 2014 साली तुम्हाला आठवत असेल ते त्यांनी घोषणाच दिली होती. विसरलो मी आता घोषणा? अनेक घोषणा मोदींनी दिल्या आपण विसरूनच गेलो. छत्रपतींचे आशीर्वाद, चलो चले मोरी के साथ, अशी काहीतरी घोषणा होती वाटतं. म्हणजे मत मागायला तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर किनाऱ्यावरती घाईघाईनी मत मिळवण्यासाठी यांनी महाराजांचा पुतळा उभा केला. पोकळ पुतळा, जसं यांचं प्रेम पोकळ, माणसं पोकळ, तसं पुतळा सुद्धा पोकळ. पण ते तेवढ्यावरतीच नाही थांबलं. जाऊ तिथे खाऊ ही यांची जी काही वृत्ती आहे, सगळ्यात आतापर्यंत महाराष्ट्रातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार हे यांचं महायुतीचं सरकार आहे. तो पुतळा उभा करण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले. आणि आमच्या दैवताचा पुतळा आम्हाला बरं वाटलं होतं की नावासाठी का होईना, पण आमच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागलं, महाराजांचा पुतळा उभारावा लागला. पण अशुभ हाताने केलेलं काम, कोणतेही काम हे कधी यशस्वी होत नाही. तसंच मोदीजींच्या हाताने तो पुतळा उभा केला होता, 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आत तो पुतळा कोसळला, वाऱ्याने कोसळला म्हणे. अरे ज्या महाराजांनी सिंधुदुर्ग उभा केला आज सुद्धा 300 वर्षानंतर वादळाला तोंड देतोय, लाटांना तोंड देतोय, वाऱ्याला तोंड देतोय, तो सिंधुदुर्ग तसाच उभा आहे. आणि आत्ताच्या या अद्ययावत काळामध्ये तुम्ही उभा केलेला महाराजांचा पुतळा 8 महिन्यात वाऱ्याने पडतो आणि आपण हे बघत बसायचं? लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे आपण गीत केलं होतं, मशाल गीत, त्यातले जय शिवाजी जय भवानी हे शब्द मला काढायला सांगत होते. मी बोललो होतो ना, आलो होतो ना तुमच्याकडे, मला पत्र आलं की हे 2 शब्द काढा. म्हणजे 2 शब्द काढा काय? काढत नाही. म्हटलं काय कारवाई करायची ती करून दाखवा. मी नाही काढले शब्द, काही कोणी काय वाकडं करू शकलेलं नाही. पण तुम्ही आमचं महाराजांचं नाव पुसायला निघालात, महाराजांचं वाटेल तसा अपमान करून तोशारी निघून गेले. प्रफुल्ल पटेलने महाराजांचा जिरे टोप हा मोदींच्या डोक्यावर घालावा आणि आम्ही बघत बसायचं? हे नाही आता होणार, हे सहन करू शकत नाही. ही महाराष्ट्राच्या हृदयात झालेली जखम आहे आणि म्हणून मी ते महाराजांचं मंदिर आहे प्रत्येक जिल्ह्यात बांधणार. आणि महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे ती सगळी शिकवण त्याच्यामध्ये असेल की बघा राज्य कसं करायचं, महिलेचा सन्मान कसा करायचा, परस्त्री माते समान, महिलेच्या केसालाही धक्का लागता कामा नये, महिलेवरती अत्याचार करणारा कोणी असो, कितीही मोठा असो, त्याला सजा ही झालीच पाहिजे हे शिकवणारे आमचे महाराज. मग त्यांचं मंदिर आम्ही बांधणार. देवेंद्रजी तुमच्या पोटात का दुखते मला सांगा, का पोटात दुखते? जो मगाशी हर्षवर्धनजी तुम्ही सांगितलं, आता कळरच झालं, मी पहिला प्रथम ऐकलं की किती कचऱ्याला किती भाव, 1 किलोला 1 किलो कचरा उचला असेल तर 35 रुपये आणि सोयाबीनला किती, नाही किलोला 30 रुपये. मग असा सगळा कारभार असला तर तुम्ही या गद्दारांना काय भाव देणार? काय देणारच भाव? म्हणजे कचऱ्यापेक्षा कमी भावात यांना फेकून दिलं पाहिजे. कचऱ्याला तरी 35 रुपये आहे, या गद्दाराला 1 पैसा सुद्धा भाव मिळता कामा नये.
एक पैसा सुद्धा मिळता कामा नये. मी तर म्हणेन या मतदारसंघामधून या नालायकाला गद्दाराला एक सुद्धा मत मिळता कामा नये एवढ्या निष्ठेने तुम्ही मतदान केलं पाहिजे मशालीला. गेल्या वेळेला लोकसभेमध्ये थोडा एक गोंधळ झाला कारण मशालीचा प्रचार करायला आपल्याला वेळ कमी पडला होता. अनेक जणांनी मला सांगितलं की उद्धवजी आमच्याकडनं चूक झाली, आम्हाला तुम्हाला मत द्यायचं होतं पण तुमची जुनी निशाणी एवढ्या वर्षानुवर्ष आमच्या डोक्यात बसले की आम्ही चुकून त्यालाच मत देऊन टाकलं. मग नंतर कळलं अरे आपण चुकलो. पण आता तसं नाही होणार. आता मशाली प्रत्येकाच्या हृदयामध्ये धगधगते आहे, मशाली आता पेटलेली आहे आणि सगळ्यांना कळलंय की या दरोडेखोरांनी या दरोडेखोरांकडे सगळं चोरीच आहे. मोदींची सुद्धा मला कमाल वाटते, भाजपवाल्यांची मला कमाल वाटते की अरे तुम्ही चोर दरोडेखोरांना घेऊन आमच्या अंगावरती येते चालून. ज्या शिवसेनेने भाजपला कोणी ओळखत नव्हतं तेव्हा जी साथ दिली, आम्ही जर का तुमच्या सोबत नसतो तर भाजपवाले आज कुठेही दिसले नसते, ना मोदी पंतप्रधान झाले असते, ना देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण आमची तुम्ही मदत घेतलीत. एक हिंदुत्व 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 म्हणून एक असा भ्रम निर्माण केला. आम्ही सुद्धा तुमच्या मागे आलो पण वरती गेल्यानंतर आम्हाला लाथा घालायला लागलात. ठीक आहे, लाथा घालताय तुमचं तंगड खेचून तुम्हाला नाही भिरकावून दिलं महाराष्ट्रातून ना तर छत्रपती शिवाजी महाराज की जय मी बोलणार नाही. आज यांना बाहेरून प्रचारासाठी माणसं आणावी लागतात. कोण आपल्या शिवसेनेसाठी मी बाहेरच्या राज्यातून कोण आणतोय? नाही, तुम्ही आहात आणि मी आहात, मी आहे, ही सगळी माझ्या सोबती आहेत, एवढे पुरेसे आहोत. पण यांनी काल परवाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विदर्भामध्ये फिरवले. तुमच्याकडे आले होते काय? ते पलीकडे आले होते आणि काय एक मोठा नारा देऊन दिले, असं काही दाखवलं की बस आता तुम्ही मेलातच. आणि त्यांनी सांगितलं एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बटेंगे तो कटेंगे. अरे कोण काटणार आहे, कोणाची हिंमत आहे? हा इकडे कटेंगीची बात करणार आहे त्यालाच आम्ही आता भुईसपाट करणार आहोत. आम्हाला काय शिकवताय? आम्ही सगळे एकत्र आहोत, आहोत ना, इकडे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन्स आहेत आणि विशेष म्हणजे माझा बारा बलुतेदार जो समाज आहे तो सुद्धा माझ्यासोबत आहे. कारण जो समाज 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरलेला छत्रपती शिवरायांच्या पाठी त्याच्या सोबत उभा राहिला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तोच सगळा समाज 18 पगड जाती जमातीत विखुरलेला सगळा समाज आता भगव्याच्या पाठीकडे उभा राहिलाय या भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी उभा राहिलेला आहे. आणि योगीजी पहिलं एक रहेंगे तो सेफ रहेंगे ठीक आहे, पहिलं तुमच्या महायुतीमध्ये बघा, तुम्ही बोलून गेल्यानंतर तुमचे जे आहेत ना गुलाबी जॅकेटवाले, कोण कोण गुलाबी जॅकेट? अजित पवार. नाही ते तर आलंच, पण त्यांनी सांगितलंय की बाहेरच्या लोकांनी येऊन इकडे लुडबुड करू नये, बाहेरच्या लोकांनी आम्ही इकडे कसं राहावं हे सांगायच्या भानगडीत पडू नये. मग महायुतीमध्ये जर काही एक वाक्यता नसेल तर योगीजी तुम्ही आम्हाला तुमच्याकडनं आम्ही एकतेची व्याख्या काय समजून घ्यायची? जा पहिला अजित पवारांना विचार की का तू मी काय बोललो आणि तू काय बोललास आणि मग आम्हाला शिकवा. आणि एवढं बोलून अजित पवार थांबलेले नाहीत. मी आता येताना ऑनलाईन बातमी वाचत होतो, अजित पवार पुढे असं म्हणाले की नवाब मलिकना आम्ही तिकीट दिलेलं आहे, अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे. नवाब मलिक कोण? माझ्यासोबत मंत्री होते, माझे सहकारी मंत्री होते, त्यांना अटक केली होती भाजपने आणि काय कावर उठवलं होतं की दाऊदचा माणूस आहे, दाऊदचा माणूस आहे. मी मंत्रिपदावर त्यांना काढलं नव्हतं, तुम्ही मंत्रिमंडळातून काढा, मी नाही काढलं, यांनी तुरुंगात टाकलं. मग अजित पवार तिकडे गेल्यानंतर यांनी सोडलं त्यांना बाहेर आणि सोडल्यानंतर जे एक अधिवेशन झालं विधानसभेचं त्या अधिवेशनात हे त्या सत्ताधारी पक्षाच्या गटात जाऊन बसले होते. मग सगळीकडे बोंबाबोंब झाली, नागपूरचं अधिवेशन होतं. मग बोंबाबोंब झाल्यानंतर लगेच देवा भाऊनी एक पत्र लिहिलं अजित भाऊला, जॅकेट भाऊला. म्हणजे बसतात असे दोन बाजूबाजूला बसतात उपमुख्यमंत्री, म्हणजे एक 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 फुल दो हाफ, हे दोन हाफ असे बाजूला बसतात. अरे बोललं मग सरळ, बोलायचं नाही. मी पत्र लिहिले आहे, पत्र लिहिण्यास कारण की
तुम्ही घेतलेले नवाब मलिक वगैरे 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 वगैरे, मग मुंबई भाजपने जाहीर केलं आम्ही नवाब मलिकच्या प्रचाराला जाणार नाही. अजित पवारांनी सांगितलं की त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत, तुरुंगात कोणी टाकला म्हणून तो गुन्हेगार होत नाही. मग मला देवेंद्र फडणवीसांना पण विचारायचंय आणि अजित पवारांना पण विचारायचंय की तुमच्या दोघांपैकी नक्की खरं पण बोलतंय आणि खोटं पण बोलतंय. जर नवाब मलिक गुन्हेगार नसतील तर ते गुन्हेगार नसताना सुद्धा ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं त्यांच्या मांडीला मांडी लावून अजित पवार कसे बसतात हे मला अजित पवारांना विचारायचंय. आणि नवाब मलिक जर का गुन्हेगार असतील तर त्यांना अधिकृत पक्षाची उमेदवारी देऊन त्यांच्या प्रचाराला ते जाणार असं जाहीर करणाऱ्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस कसे बसतात हे मला सांगायचं विचारायचंय. काय चुकतंय माझं? तुम्ही आमच्यावरती जे काय आरोप करतात जयश्री, ताई तुम्ही जे सांगितलं ना तुमच्या कुटुंबियांना बदनाम करतायत, सगळ्यांनाच करतायत, माझ्या कुटुंबियांना बदनाम करतायत, तुमच्या कुटुंबियांना बदनाम करतायत. कारण या नालायकांना कुटुंबाचं प्रेम काय असतं ते माहिती नाही, जनतेबद्दल काय प्रेम असणार? जो आपल्या कुटुंबाचा होऊ शकत नाही तो जनतेचा कसा काय होऊ शकणार? हे जे काही भावनिक प्रश्न आहेत ना ते फार महत्वाचे आहेत. बाकी सगळेच जण येतील उद्या परवाकडे, मोदीजी येतील आणि सगळ्यांना सांगणार की मेरे भाई और बहनो अपना यान गया है चांद पर, अभी 2090 तक मैं सबको चांद पे घर दे दूंगा, बसा मोंगलत 2090 पर्यंत. तर तुम्ही म्हणणार इकडे घर नाहीच मिळत आहे, इकडे पाण्याची सोय नाही, शेतमालाला भाव नाही, जाऊ दे मोदी बाबा आपल्याला पाठवत आहे चंद्रावर, तर चंद्रावर जाऊन राहू आणि तिकडनं बघू इकडे पृथ्वीवरचं कसं चाललंय. अरे पण 2090, मग मी पण सांगतो मी तुम्हाला 4050 मध्ये सूर्यावरतीच घर देऊन टाकतो, म्हणजे लाईट बिलच येणार नाही तुम्हाला. काय थट्टा समजता तुम्ही? ही जनता म्हणजे काय, त्यांना काय घरदार नाहीये, त्यांना काय भावना नाहीये, काय वाटेल ते बोलायचं आणि प्रत्येक वेळेला आपण फसायचं. आम्ही जो काय वचननामा, मी हा मोठा वचननामा तर जयश्री ताईकडे दिलाय पण प्रत्येकाच्या खिशात मावेल असा एक मी मुद्दा म्हणून लिहिलंय की स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र मी करून दाखवीन तुम्हाला. पण आता जे महाराष्ट्राची हालत चाललेली आहे, संपूर्ण महाराष्ट्र हा गुजरातच्या चरणी वाहून टाकल्यासारखा केलेला आहे, गुजरातला वाहून टाकलंय. या विदर्भाने गेल्या 2 वेळेला दोन्ही 10 वर्षामध्ये जास्तीत जास्त आमदार भाजपला कोणी दिले असतील तर त्या विदर्भाने दिलेले आहेत. या 2024 ची बात सोडा, त्याच्या आधी जास्तीत जास्त खासदार कोणी दिले होते भाजपला या विदर्भाने? म्हणजे तुम्हीच दिले होते ना, आम्ही सुद्धा त्याच्यात होतो, आमचाही त्यावेळेचा आपला हा गद्दार तेव्हा आपण त्यांनाच दिला होता. पण एवढं सगळं दिल्यानंतर गेल्या 10 वर्षात विदर्भातल्या किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या मला एकाने तरी हात वर करून सांगायचं. मिळालंय, मोदीजीने सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं काय माल आहे त्याचं उत्पन्न मी दुप्पट करून दाखवेन. एका तरी शेतकऱ्याने मला हात वर करून सांगायचं की मोदीजीने माझ्या उत्पन्न, माझं जे उत्पन्न आहे ते दुप्पट केलं, मी इथल्या इथे निवडणुकीतून माघार घेतो, मला एक तरी शेतकऱ्याने हात वर करून दाखवायचं. अच्छे दिन आएंगे, किती जणांचे अच्छे दिन आले, किती जणांच्या खात्यात 15 लाख आले, पीक विमा मिळालाय, मग उद्योगधंदे कुठे गेले? मग तुम्ही आता रोजीरोटीसाठी गुजरातला जाणार? हा करा, राम राम करा, माता भगिनी सांगा हम काय, आता मला येत नाही वाक्य म्हणून मी गुजरातीत बोलत नाही, पण आम्ही चाललो गुजरातला. अरे मग कशाला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं? म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायचंय. ज्याने सुरत लुटली होती त्या सुरतेच्या चरणी हे माझा महाराष्ट्र वाहून टाकाले निघाले. एवढे आपण शंड झालो, एवढे आपण थंड झालो. ही सगळी वचनं ही आहेत आणि मी देऊ शकतो, याचं कारण मी 2.5 वर्षामध्ये काम करून दाखवलेलं आहे, 2.5 वर्षात करून दाखवलेलं आहे. मी म्हणजे आपल्या महाविकास आघाडीने जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नाही हे एकदा मला सगळ्यांनी सांगा, नसेल तर नाही सांगा, खोटं नाही बोलायचं. पीक विम्याची रक्कम आता मिळतच नाहीये, पण सोयाबीनला भाव मिळत होता की नव्हता? किती होता? 10,000 वर होता ना. हा त्याच्यानंतर कापसाला मिळत होता की नव्हता?
नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती? आणि आता आपण जे सांगितलं ना, दर्द भी आपने दिया, दवा भी देना, अरे कोरोना काळामध्ये पण मी काम करून दाखवलं होतं ना, दवा भी दिया था उस वक्त मैंने, ऑक्सिजन दिला होता, सगळं केलं होतं. म्हणजे आताची जी काय थापेबाजी चाललेली आहे की नुसतं निवडणूक आल्यानंतर बहीण माझी लाडकी, माझं नाहीये. ही बहीण ही बहीणच असते, ती निवडणुकीत फक्त लाडकी होऊन चालत नाहीये. बहिणीचा संसार, बहिणीचा नवरा नोकरीला आहे का, तिचे वडील काय करतायत, मुलं काय करतायत, मुलं शिकतायत का, हे कोण बघणार? 1500 रुपयामध्ये बहिणीचं घर चालवायला निघालात? ₹1500 मुलाला शिकवू शकता का मला विचारा. आणि म्हणून आपण जो निर्णय घेतलेला आहे की मुलीला जसं मोफत शिक्षण दिलं जातं, तसंच मी महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, जयश्री तुम्ही बोललात, हे माझं वचनच आहे. सरकारी निवृत्त सरकारी जे कर्मचारी आहेत ज्यांच्यावरती पूर्ण सरकार चालतं, आम्ही टेम्पररी असतो. म्हणजे शिवसेना प्रमुख जे बोलायचे, मंत्री काय मुख्यमंत्री काय, हा टेम्पररी असतो, सरकारी कर्मचारी हा परमानंट असतो. त्याच्यामुळे पोलीस असतील, सरकारी कर्मचारी असतील, यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरं ही आम्ही देणार आहोत. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं 1 पैशाचं नुकसान करून होऊ न देता आम्ही पुढची 5 वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहोत तुम्हाला. नाही तर आज जे झालेलं आहे की डाळ आयात करतायत, खाद्यतेल आयात करतायत, मग सोयाबीनचे भाव पडतायत, डाळीचे भाव पडतायत, कापूस खरेदी होत नाही कारण कापूस तुमचा ओलाय म्हणून सांगतायत. ही सगळी थेर यांची आता संपवण्याची वेळ आलेली आहे. ज्याप्रमाणे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपल्या सरकारने स्थिर ठेवून दाखवले होते, तसंच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपण 5 जीवनावश्यक वस्तू, मग त्याच्यामध्ये डाळ आली, तांदूळ आलं, गहू आलं, साखर आली, तेल आलं, या 5ही वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवणार, म्हणजे ठेवणारच, तुम्हाला महागाईचा फटका पडू देणार नाही. अशा अनेक गोष्टी करायच्या. नुसतं यांचे पापाचे धडे जर का वाचायला लागलो तर तेवढ्याने तुमची पोटं नाही भरणार आहेत. मी बोलतोय पण तुम्ही भोगतात, हे किती काळ तुम्ही भोगणार आहात? तुम्हाला काय तुमच्या आयुष्यामध्ये बदल हवाय की नकोय? आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये जर मी काही खोटं काम केलं असेल, आत्ता मला सांगा की उद्धवजी तुम्ही एक खोटं काम केलं होतं, तुम्ही आम्हाला येऊच नका आमच्या समोर, मी आत्ता घर खाली उतरायला तयार आहे. सांगा मी खोटं काम केलं असेल, आत्ता सांगा. जर तुम्हाला माझं काम आवडलं असेल तर हात वर करून सांगा की होय तुमचं काम आम्हाला चाललं होतं. कारण मला कोणतेही काम चोरीनी करायचं नाही, मला आयुष्यात कधी कोणाला दगाफटका करायचा नाही. जे मी करू शकतो तेच मी बोलतो, आणि जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. हा जो काही एक शिवसेना प्रमुखांचा संस्कार आहे तो मला घेऊन पुढे जायचा आहे. आणि म्हणून शेवटी एकच विनंती आहे, कारण मला अजून पुढच्या 2 सभा आहेत, मधले प्रवास सगळे थोडे नाही म्हटलं तरी खूप लांब लांब आहेत. मध्ये एका आपल्या महाविकास आघाडी म्हणजे आपल्या काँग्रेस उमेदवारांच्या कार्यालयाचं उद्घाटन करायचंय. तर ही निवडणूक मी तुमच्यावरती सोपवतोय. तयारी आहे? जयश्रीताईला विजयी तुम्ही करणार आहात? मग मला एकदा सांगा निशाणी काय? मशाल घराघरामध्ये मशाल गेली पाहिजे, हृदयामध्ये मशाल पेटली पाहिजे. आणि या पेटलेल्या मशालीनी हा दरोडेखोर गद्दार त्याचा कारभार जाळून भस्म केला पाहिजे. आणि तसा तुम्ही तो कराल एवढा विश्वास बाळगतो, खात्री बाळगतो. आणि तूर्त आपली मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.